बँकर सोल या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे रिलायन्स इंडस्ट्रीजकडून जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसला पंधरा हजार पाचशे कोटी हस्तांतरित जे एफ एस एल सहा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणार गेल्या काही दिवसापूर्वीच रिलायन्स इंडस्ट्रीजमधून तिचा वित्तीय सेवा क्षेत्रातील उपक्रम रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड विलग करण्यात आला आहे विशेष म्हणजे कंपनीचे नाव जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड असे बदलले असून तिचे समभाग भांडवली बाजारात सूचीबद्ध करण्यात आले आहे रिलायन्स इंडस्ट्रीज आर आय एलने पंधरा हजार पाचशे कोटी रुपये रोख आणि तरल गुंतवणूक जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस जे एफ एस एलमध्ये हस्तांतरित केली आहे जी, के जी रिलायन्स इंड इंडस्ट्रीजच्या वित्तीय सेवा व्यवसायांच्या विलगीकरणानंतर स्थापन झालेली नवीन फर्म आहे हस्तांतरानंतर जे एफ एस एलकडे वीस हजार सातशे कोटी रुपयांची तरल संपत्ती आहे रोख आणि तरल गुंतवणूक आर आय एलच्या एकत्रित ताळेबंदातून ताळेबंद म्हणजे बघा बॅलन्स शीट बॅलन्सशीट हे एक आर्थिक विवरण किंवा ताळेबंद असते ज्याला फायनान्सियल स्टेटमेंट म्हणतात हे स्टेटमेंट प्रत्येक कंपनीकडून तयार केले जात असते आर्थिक वर्षाच्या शेवटी हे स्टेटमेंट कंपनी तयार करते आणि हे स्टेटमेंट कुठल्याही कंपनीच्या वार्षिक आर्थिक अहवालामध्ये दाखवले जात असते कंपनीचे बॅलन्स शीट हे त्या कंपनीची आर्थिक स्थिती दर्शवत असते म्हणजे बघा त्या कंपनीने वर्षभरात किती कमाई केली किती पैशाची बच बचत केली आहे किती पैसे कंपनीसाठी खर्च केले आहे थोडक्यात मालमत्ता आणि दायित्वाचा ताळेबंद म्हणजेच बॅलन्स शीट जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसकडे डीमर्जर योजनेचा भाग म्हणून हस्तांतरित करण्यात आली होती म्हणून आता जे एफ एस एलकडे आर आय एल सहयोगी रिलायन्स सर्व्हिसेस अँड मधील रोख समतुल्यासह एकूण वीस हजार सातशे कोटी रुपयांची तरल संपत्ती असेल जे आता जे एफ एस एलचा एक भाग आहे असेही पोस्ट अर्निंग मीडिया आणि विश्लेषक दरम्यान आर आय एल सी एफ ओ व्यंकटाचारी श्रीकांत म्हणाले जून तिमाहीच्या अखेरीस आर आय एलचे थकीत कर्ज तीन पॉईंट एकोणीस ट्रिलियन होते जे मागील वर्षाच्या तिमाहीत नोंदवलेल्या दोन पॉईंट त्रेसष्ट ट्रिलियनच्या तुलनेत एकवीस पॉईंट एकोणतीस टक्क्यांनी वाढले आहे यापूर्वी तीस मार्च रोजी मुकेश अंबानीच्या नेतृत्वाखालील आर आय एलने आपला वित्तीय सेवा व्यवसाय रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट्स मध्ये डिमर्च करण्याची प्रक्रिया सुरू केली होती आणि त्याचे नामकरण जे एफ एस एल असे केले होते मे मध्ये या प्रक्रियेसाठी भागधारकांची मंजुरी मिळाली आणि नंतर जुलैमध्ये विलगीकरणासाठी नॅशनल कंपनीला ट्रिब्युनलची मंजुरी मिळाली विलगीकरणानंतर जे एफ एस एल सहा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणार आहे बघा त्या सहा कंपन्या रिलायन्स इंडस्ट्रीयल इन्वेस्टमेंट्स अँड होल्डिंग्ज रिलायन्स पेमेंट सोल्युशन्स जिओ पेमेंट्स बँक रिलायन्स रिटेल फायनान्स जिओ इन्फॉर्मेशन ॲग्रिगेटर सर्व्हिसेस आणि रिलायन्स रिटेल इन्शुरन्स ब्रेकिंग त्याचा यात समावेश आहे धन्यवाद